मनसेला राम राम केल्यानंतर पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार हे अद्यापही स्पष्ट झालं नाही. काल वसंत मोरेंनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे आता मोरे ठाकरे गटात जाणार की शरदचंद्र पवार गटात जाणार हे पाहण्यात महत्वाचं ठरेल. तरी राऊतांची भेट घेतल्यानंतर वसंतरावांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले ते बघूया. या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल. नाही आता हे सगळ्या नेत्यांना मी भेटलोय आणि मला वाटतं की मला जी निवडणूक करायची आहे ही पुणेकरांच्या हितासाठी करायची आहे. त्यामुळं मी प्रत्येकाकडं पहिल्या गाठीभेटी घेतो आहे आणि गाठीभेटी घेऊन त्याच्यामध्ये योग्य तो मार्ग काढते. तुम्ही म्हटलं होतं की पुढच्या 2 दिवसामध्ये आपली राजकीय भूमिका पुढची काय असेल ते सांगणार आहात, तर तुम्ही महाविकास आघाडीतील एका पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात हे आता दिसते, कारण ज्या प्रकारे शरद पवार आणि आता संजय राऊत यांनी भेट घेतली. ना अजून मी फक्त भेटी गाठींवरती आणि माझ्या कुठल्याही भेटी गाठी या मागच्या दरवाजाने झालेल्या नाही आहेत. मी प्रत्येक ठिकाणी जातोय ते डायरेक्टली भेटतोय. मी कुठेही अंधारामध्ये पडद्याआड अशा माझ्या कुठल्याच मिटिंगा झालेल्या नाही आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी जातोय मी त्या त्या ठिकाणी मला हे सर्व नेते मंडळी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मला अप्रोच करतात. हे मी माझं भाग्य समजतो की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षातनं मी इथपर्यंत पोहोचलो आणि इथं आल्यानंतरनं ही सर्व लोक मला भेटतात.